पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, मात्र त्यावरून आता अनेक कारणं, स्पष्टीकरण आणि विश्लेषण समोर येत आहे. पाहूया पंकजा मुंडेंचं गणित नेमकं कुठे चुकलं, त्यांच्या पदरी पराभवाची धूळ का पडली. राज्यातला एका माणसाच्या बद्दलची नाराजी आणि त्याच गोरगरिबाची किंमत नव्हती, त्यांच्या मताची किंमत आली, त्यांना भ्यायला लागली, मराठ्यांचा डर निर्माण झाला. अनपेक्षितच म्हणावं लागेल. पंकजा मुंडे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. तोच आवेग आणि लोकांशी संवाद साधण्याची कलाही गोपीनाथ मुंडेंसारखीच. तसंच ओबीसी आणि वंजारी समाजामध्येही चांगली उठबस. त्यामुळे 2009 साली पंकजांच्या गळ्यात पहिल्यांदा आमदारकीची माळ पडली. नंतर 2014 साली पुन्हा आमदार झाल्यावर थेट कॅबिनेट मंत्री झाल्या. असा त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. मात्र 2019 साली त्यांचा त्यांचेच चुलतबंधू असलेल्या धनंजय मुंडे यांनी पराभव केला. आणि त्यानंतर मात्र पंकजांच्या पदरी विजयाचा हार काही पडलाच नाही. मधल्या काळात त्यांना पुढे येऊ दिलं नाही, पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं अशी चर्चाही रंगली. इतकंच काय तर पंकजा मुंडे भाजपला रामराम ठोकणार अशी कुजबुजही रंगली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आधी संघर्ष यात्रा काढली, नंतर शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढत महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र तरीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा 6,585 मतांनी सपाटून पराभव झालाय. मराठा आरक्षणावर भाजपची भूमिका लोकांपर्यंत सकारात्मक गेली नाही. महाविकास आघाडीबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण दिसलं. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांची नकारात्मक भावना होती. जरांगेंच्या आंदोलनाने ओबीसी असलेल्या पंकजांना मोठा फटका बसला. बजरंग सोनावणे यांनी शेवटच्या 4 आठवड्यात जिल्हा पालथा घातला. आता या पराभवाचं खुद्द पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनीही विश्लेषण केलंय. राज्यातला एका माणसाच्या बद्दलची नाराजी, तुम्ही जर पाहिली, मी नाव नाही घेणार, पण लोक असं म्हणतात का मोदीजींना, पण आम्ही समजून घेतलं असतं. पण इथं जे काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, धर्मानं जमत नाही तर जातीमध्ये तोडून काही जमते का? जाती जातीमध्ये ते भांडणं करून काही आपल्याला निर्माण करता येईल का? अशा प्रकारचं राजकारण काही प्रमाणात केलं गेलं, ते लोकांना भावलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा फॅक्टर नाही आहे, माझ्या मायबाप गोरगरीब मराठ्यांचा हा खरा फॅक्टर आहे. महाराष्ट्रभर चाललेला मताची किंमत कळणं खूप गरजेचं होतं, माझ्या गोरगरिबाला किंमत येणं लय गरजेचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला हे स्वाभिमानी की मताची किंमतच नव्हती, ज्या गोरगरीब मराठ्यांना मराठ्यांनी त्यांना मोठं केलं आणि त्याच गोरगरिबाची किंमत नव्हती, त्यांच्या मताची किंमत आली आणि त्यांना भ्यायला लागली. मराठ्यांचा डर निर्माण झाला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आरक्षण देऊनही त्यांना किंमत आणणार आहे. हे पण अनपेक्षितच म्हणावं लागेल, कारण आपण जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा विजयाची तयारी करत असतो आणि ज्या पद्धतीने मतदान झालं त्या पद्धतीने हा निकाल साहजिक आहे, मी पराभूत झाल्यामुळे अनपेक्षित आहे. काहीही असलं तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव जितका मोठा आहे तितकाच पंकजा मुंडेंचा बीडमध्ये झालेला पराभव मोठा आहे. त्यामुळे येत्या काळात या पराभवाची आणखीही कारणं समोर येतीलच. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.